त्यांच्यासोबत उभी राहिली असती. आम्ही बच्चू भाऊचे समर्थन आहो आणि बच्चू भाऊंचं जसं काम आहे आधीपासनं की सगळं हेल्थबद्दल, जसं यांनी एक हॉस्पिटल उभं केलं, त्याच्यानंतर नागनदी साफ केल्या, हे कसं जे ग्राउंड लेवलचे जे कामं आहे जे बच्चू भाऊंनी केलेले आहेत त्यांच्याच आज्ञेवर आम्ही इथे आलेलो आहोत आणि आम्ही सपोर्ट करत आहोत. पैशाच्या लोभात कधीच प्रहार होता नाही आणि उद्या पण राहणार नाही. महापौरांनी तुमच्यावर आरोप केला, याबद्दल तुम्ही काय म्हणाल? महापौरांचा काम आहे, जर महापौरांना असंच होतं तर हातमध्ये काबरं घेता सभा घ्या ना म्हणा. बाहेर या, एवढा मोठा ग्राउंड ठेवलेला आहे ना रेशिंबा ग्राउंड, फक्त त्याच्यामुळेच येतं का? प्रहार याच्यासाठी आलेला आहे की इथे सपोर्ट द्यायला साहेबांना, की आम्ही त्यांच्यासोबत आहोत आणि हा एकदम शांत आमचा प्रोटेस्ट आहे. जर हे असंच चालत राहिलं तर प्रहार आपल्या प्रहार याच्यावर येईल आणि नंतर मग ह्या प्रोटेस्ट असा नाही चालणार. एवढं शांततेने जे चालू आहे तो नाही चालणार. ते तर माहितच आहे लोकांना, बच्चू भाऊची स्टाईल, ते बच्चू भाऊ स्टाईल सांगायची गरज नाही लोकांना. ते पूर्ण इंडियामध्ये फेमस आहे, काय होणार काय नाही तर. आणि एक कर्तव्य अधिकारी पैसे देऊन कशाला बोलवणार आहे? ते जे पॉलिटिक्सचे काम असतात पैसे देऊन बोलवणार, ते एक गव्हर्नमेंट अधिकारी सर्वंट आहे आणि ते इथे येऊन नागपूरच्या लोकांना पैसे देऊन हे पॉलिटिक्स नको करा म्हणा. जे कोणी पॉलिटिक्स करत आहे त्यांना पॉलिटिक्स नको करा म्हणा. जे गव्हर्नमेंट अधिकारी जे करत आहे, मुंडे साहेब जे करत आहे त्याच्या समर्थन, मुंडे साहेबांच्या समर्थन आज नागपूरची पूर्ण जनता आणि काही पक्षाचे अधिकारी सुद्धा, आम्ही जनता पण आहे आणि पक्ष अधिकारी पण आहे सोबत, हे आम्ही ह्या प्रहारपतीने जाहीर करतो.